तर मित्रांनो, मी आहे संतोष ढवान, तुम्ही बघत आहात माझे चॅनल. तर मित्रांनो, आज आलेलो आहोत आपण एक नवीन अपडेटसह. तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र यांच्यातर्फे महानगरपालिका नागपूर अंतर्गत जाहिरात आलेली आहे. तर यामध्ये नागपूर महानगरपालिका नागपूर राष्ट्रीय नागरी आरोग्य विभाग अभियानाअंतर्गत कोरोना विषाणू कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी खालील तथ्यात दर्शवल्याप्रमाणे कंत्राटी व करार पद्धतीने जागा भरण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता सिरियल नंबर, नेम ऑफ पोस्ट, क्वालिफिकेशन, ह्याला महिना किती भेटणार आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत. मित्रांनो, याची जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही तिथून सविस्तर जाहिरात बघू शकता. तर मित्रांनो, चला बघूया खाली काय आहे. तुम्ही जाहिरात सविस्तर वाचू शकता कारण की जाहिरात खूप मोठी आहे, व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही लिंक वरती जाहिरात बघू शकता. तर ईमेल पद्धतीने तुमचे सगळे टोटली डॉक्युमेंट स्कॅन करून ईमेलवरती तुमची सगळी अप्लाय करायचं आहे. तुम्ही पूर्ण जाहिरात बघू शकता. अर्ज फक्त ईमेल पद्धतीनेच करायचे आहेत. नागपूर याच्या अटी पण सर्वसाधारण अटी व शर्ती पण दिलेल्या आहेत. नागपूर शहरातील सक्षम काम करण्यास आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार इत्यादी नसणाऱ्या अशावर निवृत्त कर्मचारी, अधिकारी, बॉन्ड संपलेले डॉक्टर व नर्सेस यांना सदर पद भरतीकरिता प्राधान्य देण्यात येईल. सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी अर्जात सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, मेल आय डी, जन्मदिनांक, शासकीय सेवेतून ज्या पदावरून सेवानिवृत्त झाले त्या पदाचे नाव, संस्थेचे नाव, सेवानिवृत्तीचा दिनांक, शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्याचा पुरावा, वरील नमूद आजार नसल्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. तसेच बॉन्ड संपलेले डॉक्टर व नर्सेस यांनी अर्जात यापूर्वी केलेला सेवाचा संपूर्ण तपशील नमूद करावा. सदर कर्मचारी अनुभवी असल्यामुळे त्यांची यादी तयार करून आरोग्यविषयक सेवा लगेचच घेता येईल व या कर्मचाऱ्यांना कोरा कागदावर अर्ज करून अनुक्रमांक 2 मध्ये नमूद मेल आय डीवर दिलेल्या मुदतीत सादर करावेत. दुसरी सूचना आहे, नवीन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी साईज कागदावर संगणीकृत किंवा टंकलिखित केलेल्यासोबत जोडलेल्या विविध नमुन्यात अर्जातच परिपूर्ण माहिती भरून अर्ज व संपूर्ण आवश्यक दस्तऐवज स्कॅन करून दिनांक 5 मे 2020 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत आरोग्य विभाग 5वा मजला नवीन प्रशासकीय इमारत नागपूर महानगर कार्यालय सिव्हिल लाईन नागपूर येथे यांच्या नावाने ईमेल आय डी दिलेला आहे NMCNGPOVID19@gmail.com या मेल आय डीवर सोबत दिलेला अर्ज इतर शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे एकाच PDF फाईलमध्ये सादर करावे. उमेदवारांनी ईमेल विषयी ऑप्लिकेशन फॉर द पोस्ट असे स्पष्ट नमूद करावे. विहित मुदतीनंतर ईमेलद्वारे प्राप्त झालेले अर्ज व अपूर्ण माहितीच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उमेदवाराचे अर्ज फक्त ईमेलद्वारे स्वीकारण्यात येतील. अर्ज पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे अथवा प्रत्यक्षात बाय हँड स्वीकारण्यात येणार नाहीत. सर्व उमेदवारांनी सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यात www.nmcnnagpur.gov.in की इन्फॉर्मेशन UNHM या वेबसाईटवर उपलब्ध अर्जाच्या नमुन्यात अर्ज करणे बंधनकारक राहील. अर्जासोबत वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, संबंधित पदांकरिता तत्सम कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र असणे जोडणे बंधनकारक राहील. शासकीय नियम, शासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचा अनुभव, प्रमाणपत्र एवढीच कागदपत्रे सादर करावीत. मित्रांनो, यामध्ये भरपूर अटी दिलेल्या आहेत. तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट साईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल. आक्षेप पण घेऊ शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी. खूप मोठी जाहिरात आहे मित्रांनो. तुम्ही ही जाहिरात डिस्क्रिप्शनमध्ये साईटवरती जाऊन तुम्ही
जाहिरात बघू शकता. इथे अर्ज पण दिलेला आहे, अर्ज पण तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही पूर्ण जाहिरात डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरती जाऊन डाउनलोड करून बघू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.